आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। 26 सितंबर को सोलापुर बंद पुकारा सकल मराठा समाज ने। दरअसल मराठा आरक्षण के योद्धा मनोज जरांगे जी पिछले 8 दिनों से भूख हड़ताल पर बैठे हैं, लेकिन दूसरी ओर राज्य भर में ओबीसी और मराठा में विवाद पैदा करने की बातें सामने आ रही है। राज्य सरकार जल्द से जल्द मराठा समाज की मांग को पूरी करे। सरकार के विरोध में आने वाले 26 सितंबर 2024 को सकल मराठा समाज की ओर से सोलापुर शहर व जिला पूरी तरह से बंद रहेगा। संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 8वा दिवस आहे। काल सरकारची राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये किल्लोर कुणबी, किल्लारी कुणबी आणि ताक कुणबी म्हणून तीन जातीचा पोटजातींचा त्यांनी ओबीसीमध्ये समावेश केला। पण मागील 40 वर्षापासून जे आंदोलन चालू आहे, असंख्य आत्महत्या झाल्या, ऐतिहासिक मोर्चे झाले आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचं वर्षातलं 6वं उपोषण चालू आहे, तरी हे सरकार दखल घेत नाही म्हणून त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव, सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटना, सर्व धर्मीय व्यापारी संघटना, चेंबर्स ऑफ कॉमर्स असेल, इथले सर्व, आमचे संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, सर्व सामाजिक संघटना उद्याच्या बंदमध्ये 26 सप्टेंबर म्हणजे गुरुवारी या बंदमध्ये सामावलं होऊन जरांगे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आम्ही गुरुवारी उतरत आहोत। माझं आव्हान आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम बांधवांना की संघर्षोद्धा मनोज दादा जरांगे पाटलांनी आव्हान केलं की हा बंद शांततेत पार पडला पाहिजे, कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे, कोणत्याही शासकीय वस्तूची नुकसानी झाली नाही पाहिजे व योग्य त्या मार्गाने जसं आपण आत्तापर्यंतचे सगळे आंदोलन केले त्याच मार्गानं आपण उद्याच्या परवा दिवशीचं गुरुवारचं आंदोलन आम्ही यशस्वी करून दाखवू व सरकारला परत एकदा आवाहन करतो की आमचा योद्धा लढता लढता उद्या जर शहीद झाला तर या सरकारची नक्कीच खैर नाही, एवढं मात्र सरकारनं ध्यानात ठेवावं, नाहीतर असा परत आम्हाला आमच्या समाजाला एवढा प्रामाणिक नेता मिळालेले नेते सगळे बघितले, आपण सगळे आपले घराभराचे काम करतात पण आमच्या समाजासाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून एका सर्वसामान्य ऊसतोड कामगारानं जे ऐतिहासिक आंदोलन उभं केलंय त्या आंदोलनाला सर्व धर्मीयांनी पाठिंबा दिलेलाच आहे, अजूनही परवा दिवशी देतील अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्व पत्रकार बांधवांना अनेक विनंती करतो, तेवढ्याच ताकदीने तुम्ही असं वार्तांकन करा की लवकरात लवकर सरकारने या आंदोलनाची दखल घ्या। नाही, आपण फक्त बंदचं आवाहन केलं, त्या दिवशी सोलापूर शहरातले सर्व शाळा कॉलेजेस असतील, शासकीय व खासगी आस्थापना असतील, त्या दिवशी बंद राहतील, आम्ही अशा सगळ्यांना आवाहन करतो। त्याप्रमाणे मराठा आरक्षणचा विषय चालू आहे, दंगा आरक्षणाचा विषय चालू आहे, नेमकी काय भूमिका आहे मराठा समाजाची? मराठा समाजाने पंढरपूर येथे चालू असलेल्या अमरण उपोषणाला राजन भाऊ जाधव आमचे सहकारी जाऊन जाहीर समर्थन पत्रकार परिषद घेऊन तिथे दिले पंढरपूरमध्ये जाऊन, पण सरकार पुरस्कृत आंदोलन करते मनोज दादा जरांगेकडे जात असताना वडीगोद्री नावाचं गाव आहे, आडवा आडवी कराले सरकार समोर आंदोलकाला आमच्या बसवाले, कारण नसताना ओबीसीमध्ये आणि मराठांमध्ये वाद लावायचं काम सरकार करत आहे। सरकारच्या या कृतीचा जाहीर निषेध, आमचे जाणारे रस्ते सुद्धा महाराष्ट्रातनं विजिट द्यायला चालणारे रस्ते सुद्धा तुम्ही बंद करत असाल तर हा खूप मोठा घोर अन्याय आहे। या राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मराठा समाजाचं खूप मोठं योगदान आहे आणि त्या समाजाला जर तुम्ही असं सोडणार असाल तर जे लोकसभेला झालं ते विधानसभेला झाल्याशिवाय हे शांत बसणार नाही।